कृष्णा बालपण आलं. अजून जोरात हवा नाही ते. दोन गेले. हा एक नंबर. इकडे ना मस्त मनीषा मेकअप करते नवरीचा. मार चमट मार चमट मार. चाय रेडी. चाय आई ने इकडे चाय मला मला मस्त पैकी घराची चाय. एक गरम चाय की प्याली हो. क्या क्या वो थाम दे. तो एनाच कोण असतं नसतं नसतं पडेल लाकडी लाकडी. या रूम मध्ये जोरदार मेकअप चालू आहे. अरे मेकअप नाही केलं का सगळा. लग्नाच्या वेळेस मुलीचं रडणं आणि त्याच्या फॅमिलीने रडणं साहजिक असतं. पूर्ण आयुष्य आपण एका फॅमिली बरोबर घालवलंय आणि उरलेलं आयुष्य आपल्याला दुसऱ्या अनोळखी किंवा लव्ह मॅरेज असेल तर कोणातरी व्यक्तीबरोबर आपल्याला घालवायचं असतं. पण ते उरलेलं जे आपलं आयुष्य आपण घालवलं आहे ज्या फॅमिलीबरोबर त्या फॅमिलीला असं अचानक सोडणं म्हणजे खूप मोठं दुःख असतं तिच्या मनावर. नवरी मुली गेली आता जेवण पण सुरू झालंय आणि मनीषा माझ्या आधीच बसली आहे. एकटी एकटीच जेवते. हा दाखव. आम्हाला एकट्याला टाकून बसली जेवायला. हे काय हवं मनीषा काय वय बुंदी दे. बुंदी दे हे बुंदी घे. ते आता नवरीचे मामा आलेत आहेरवर घेऊन तर तेच चालू आहे इकडे आहेर वाटपच. आणि आम्ही इकडे बसलोय भाऊजी आहेत मध्ये. माहितीये भाऊजी आहेत इकडे. मनीषा आहे बाजूला. कोण आहे बिजू. हा त्यांचा मुलगा मोठा मुलगा. तर हेच ते आहेत त्यांना लहानपण आलेला गुब्बारे फुलत. Between the good and bad, with such a thin line, how can you know?
गाडी पण आहे घेऊन जा आम्हाला मागे जुबे टमटम आता हे लोक येतात बाहेर मनीषा कधीची रेडी होती यार तर सांगतो कधी बाहेर आहे बाहेर मनो अरे चल दोन तास झाला आतमध्ये घुसले पण अजून एकाची पण तयारी नाही झाली नुसतं तयारीच करतायत आणि आम्ही इकडे तयारी होऊन आम्ही रेडी पण झालोय लग्नाला जायला जीप झाले भरले आता निघेल आईची वाट बघतोय फुलेशी हा मनीषा इकडे जेव्हा लेट झाल्या दोन तास तर मेकअपला घेतले आता चालले लग्नाला बोलतात त्या गाडीमध्ये झाला पण गाडी आवाज ओढून तिकडे थोडी जाणार आहे सगळे मागे बसतात मस्त पैकी तर गाईज आता आम्ही पोहोचलोय आणि इकडे मागे गाडी आहे सगळे इकडे उतरलेत ही नवरीची आई हे भाऊजी विजय हे आमच्या अक्का आता आम्ही मंडपात पोहोचलोय ऍक्च्युअली मध्ये हे मंडप आहे ना हे गाव महाराष्ट्रात आहे आणि आम्ही आलो कर्नाटक मधनं थोडं विचित्र नाही वाटत काळ हळद झाली आणि ते पण बिना नवरीची नवरी असल्याची तर धमाल असते बिना नवरीची आम्ही हळदी पहिली वारी केलेली आहे मी पण फर्स्ट टाइम माझी हळद बघितली बिना नवरीची तरी नवरीने इकडे येऊन प्रॉब्लेम मध्ये पडलेली आहे ही तर बिना हळदीचीच राहिली येऊन आता काय आता लग्न चालू सुरू होईल टाइम पण निघून गेलेला आहे म्हणजे आम्ही येताना आमच्या गाडीत ना तर आमच्या गाडीला एक बाईक वाल्याने ओव्हरटेक केली पण त्याचा बॅलन्स गेला आणि तो गटरात पडला तर अशी तर जास्त लागणार आहे आयरची तयारी चालली आहे आयर सजवण्याची मांडणी वगैरे ठेवली आहे पूर्ण माणसं बसते गावात नवऱ्याची एंट्री झाली आहे आता शेजवर अचानक नवऱ्याच्या आवाज दुसरी मुलगी बसली आम्ही शॉक झालो गेलो नवरीचा पत्ता कट झाला की काय नंतर माहिती पडला एक तुला करवले नवरीचं इकडे आगमन झालंय एवढा मेकअप नाही चालत लग्न लागतंय आणि जेवणाला सुरुवात पण झाली थोडं युनिक आणि मागे लग्न चालू आहे सगळे जेवायला बसलेत भाऊजी मनीषा ताई आणि इथे मी आहे भात आहे चपाती आहे भाजी आहे छोलेची आणि डाळ आहे डाळ म्हणून कमी आमटी आहे पापड आहे तर काय आता आम्ही जेवण बाहेर आलोय थंड प्यायला आणि सगळ्यांनी दाबून जेवले हे बघा तुला सुस्ती चढली सुस्ती भाऊजी पण इकडे सुस्ती झाल्या दोघी बहिणी काय काय खाल्ले आम्हाला तर लक्ष नाही दिले चपाती खाल्ले खूप चांगले मुंडी घेत होती पण नाही बोलले जागाच नाही काय ग म्हणू छान छान बोलली गुंजाला ऍक्च्युअली भाजी एवढी चांगली होती ना सगळ्यांनी भाजीवर ताव वाढला ना गंबर मी तर तीन का चार वेळा घेतले भाजी घेतला
जेवण खूप चांगलं होतं. आता चालू आहे प्रोसेस त्यांची, आता मुलीची विदाय कर. आता मुलीची विदाय होईल. गावातल्या माणसाबरोबर गप्पा मारत बसली इकडे. काय काम आहेत? लग्नालय. Everybody asked me how I know. I smiled at them and said she told me so. Everybody asked me how I know.